दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक हेमंत मदनलाल पारख यांचे इंदिरानगर मधील राहत्या घरातून अज्ञात इसमांनी वाहनांचा वापर करत अपहरण केलं होतं। ते आज दुपारी आपल्या घरी सुखरूपपणे परतलेत। घटनेची माहिती मिळताच सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, गुन्हे शाखेचे तीनही युनिटचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। संबंधितांशी चर्चा करून पोलिसांनी तातडीने विविध पथके ठिकठिकाणी रवाना केली। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे। काल रात्री 9:15 दरम्यान इंदिरानगर पोस्ट हद्दीतील शिव कॉलनी भागामधील हेमंत पारख या व्यावसायिकास अपहरण केल्याबाबतची माहिती मिळाली होती। त्यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्या शोधासाठी 8 वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली। तपास करत असतानाच आज दुपारी 12 ते घरी सुखरूप आल्याचं कळलेलं आहे। त्यांच्याकडे सखोल तपास करून आणि त्या रूटवरील सीसी फुटेजेस, टोल नाके याची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्यात येत आहे। काही टीम, दोन टीम आपल्या इतर राज्यातही रवाना केलेल्या आहेत। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील रात्री घटनास्थळी भेट दिली आणि सर्व अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार इंदिरानगर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडील युनिटची मिळून 8 पथकं आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे। यापैकी 2 पथके परराज्यात देखील पाठवण्यात आली आहेत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।